तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत रिव्हर क्रेस्ट कॅम्पिंग रिसॉर्ट मध्ये, जे आहे गंगापूर डॅमच्या अगदी जवळ. नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूबर ब्लॉग बॅकपॅकर भाऊ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आज आपण चाललो आहोत एका मस्त थंड डेस्टिनेशनला, जे मुंबईवरून फक्त 3 तासांच्या अंतरावर आहे बाय ट्रेन. आणि त्या लोकेशनचं नाव आहे गंगापूर रोड नाशिक. तर चला मित्रांनो, आपण जातो आहे आपण आता ठाणे स्टेशन इथे, आणि जिथून आपण नाशिकसाठी ट्रेन पकडणार आहोत गंगापूर रोड मध्ये. तर चला मित्रांनो, आपण आता ट्रेन स्टेशनला आपली ट्रेन असणार आहे. हा चल ना इथून मग B14 आहे ना नक्की. तर आपण आता पोहोचले आहोत आपल्या कोच मध्ये. हॅलो, हाऊ इज द फीलिंग? गुड. लुक व्हॉट हॅपन्ड टू माय हेअर. मम वॉज रनिंग फ्रॉम B13 टू B14. आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड टू माय हेअर, इट लुक्स सो शाइनी. इट वॉज द फास्टेस्ट टर्न पॉसिबल. आम्ही अचानक ठरवलं तिथं, पप्पाने 11 वाजता ठरवलं, आम्ही 2:05 ची ट्रेन बुक केली. टू नाईट, या टू नाईट मीन्स टू मून्स राइट? यस, यू कॅन नो योर मास्क. टेल मी, व्हॉट इज युअर फीलिंग? आय फील रिअली नाईस. हाऊ आर यू फीलिंग पप्पा? हाऊ आर यू? आपली आता ट्रेन जर्नी सुरू झालेली आहे. हाऊ आर यू फीलिंग पप्पा? हाऊ आर यू फीलिंग? नाईस नाईस. आता आपली ट्रेन जर्नी सुरू झालेली आहे. आपण ठाण्यावरून निघालो आहोत. ही आपली बोगी आहे, कोच आहे. मोठे विंडोज. लखनऊ, सॉरी, लोकमान्य तिलक लखनऊ एक्सप्रेस. Look at this, there are so many plants. आणि ते आपल्या काकाचं घर पण दिसतंय इथून. ते काकाचं घर दिसतं तिकडे. कासा ट्री टॉप. इट्स सो ब्राईट, इट्स सो ब्राईट, आय कॅनॉट सी इट नाउ. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत नाशिक मध्ये, आणि आपण चाललो आहोत आता गाणगापूर रोड इथे. आलो आमची सगळी नाशिक रोड स्टेशन पासून गंगापूर रोड चाललो. तर आपण आलो होतो साधना चुलीवरची मिसळ खायला. हवेवर त्याची मिसळ संपलेली आहे, तर आज त्यांनी ते बंद ठेवलंय. तर ते जवळच आपण एक हॉटेल रायबा मसाला लायब्ररी म्हणून एक आहे, तिथेही मिसळ मिळते. हे असं आहे इकडे, इथे सर्व डिशेस मिळत आहेत. ज्यूस, कॅट हाऊस, चाट, साऊथ इंडियन डिशेस, चायनीज आणि मिसळ. आणि इथे आम्ही मागवली आहे इकडची स्पेशल मिसळ. सो अनु, आपली मिसळ आली आहे. शो मी पापड. अनु, मिसळ आहे याच्यात. पाव आहे, पापड आहे, दही आहे. हा काय आहे? शिरा आहे का? Let's try. Eat it and tell Papa what it is. How it is? Remove your mask. तमचं बाबू आता खातोय, बघतोय तो काय टेस्ट. धनश्री, व्हॉट इज युअर रिव्ह्यू? अनु, इट्स यमी एंड स्पायसी.
Anything else you want to say? थोड़ा कांदा टाक कर। Okay, okay. मस्त कांदा टाक कर। Dhanashree. Now you eat it with the kanda. Tell me what is your review? Tell me what is your review now, Anu? Dhanashree, come on. It's good, but little spicy. अच्छा. And very hot. Yeah, that's it. That's it. I think it will taste. Chalo, I will also taste it now. We both said the same thing. Let's taste now. I will taste. Oh, my belly. Remove that bag. Good, very healthy taste. Oh, my belly. I think with dahi, it will taste good. Genuine taster. असं म्हणजे खूप असं फ्रेश हे तुझं काय मुगाची भाजी वगैरे मटकी आहे मटकी मोड आलेली मटकी बट इट्स फ्रेश आय फील म्हणजे टेस्ट इज व्हेरी व्हेरी फ्रेश अँड जेन्युइन इथे तर्री पण दिली तर्री टाकायचं टाका याच्यावर टाका तर ही यांची तिखट तर्री आहे अँड दॅट इज रिअली व्हेरी स्पायसी अक्षरशः तेल आणि मिरचीच आहे त्याच्यात आणि ही यांची ग्रेव्ही आहे रस्सा टेस्टिंग डिलिशियस तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत रिव्हर क्रेस्ट कॅम्पिंग रिसॉर्ट मध्ये जे आहे गंगापूर डॅमच्या अगदी जवळ तुम्ही बघू शकता इथे ऑलरेडी भरपूर फॅमिलीजनी पार्क ऑलरेडी कॅम्प केलेला आहे आणि हा आमचा कॅम्प आहे आणि इट्स इनफ फॉर टू अडल्ट अँड वन चाइल्ड स्पेशियस इनफ असे कॅम्प्स ठेवलेले आहेत तिथे यू कॅन ऑक्युपाय एनी कॅम्प 1,000 rupees पर पर्सन सो फॉर टू अडल्ट 2,000 rupees अँड देर इज अ बॉर्न फायर द बॉर्न फायर सेटअप करते मित्रांनो आता इथे एक बॉर्न फायर सुरू झालेला आहे ऐसा बॉन फायर बैठा था मैं कैंपिंग सैंपिंग साइड ऑफ टाइप मेरे फोटो दिया सो मेरे फोटो का आएगा वो बाबू अब खुद आ गए करे थे पहले सोमा में जाने का था आपको हां सोमा में मेरी क्रिसमस हां लेकिन ये ऐसा नॉट लाइक दिस एक सेकंड आपको कर लो इन पर आप विद चेयर भी नहीं था तदनशी कसं वाटतं तुला मस्त वाटतं बॉर्न फायर पोंडिचेर मुंबई बसतो एक्सप्लोर पोंडिचेर मुंबई बसतो एक्सप्लोर थंडी वाजते आणि कुठे आणि कम ओके 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 कम वन मिनिट शो युअर रुबिक क्यूब हियर ओ येस येस ऑटो ठीक आहे सर ब्री वर्ल्ड येस 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 ब्री वर्ल्ड येस आता असे So, Anu and Anu's mama, how is the experience? Good. The bonfire experience. Mama, what is your campfire? Since mama is first time out of her comfort zone of a hotel room, what do you think? It's good. Yeah, it's really warm. Tomorrow. Yeah. It will last. Okay. आता आमचं bonfire dinner आलेलं आहे. तर हा कांदा लिंबू वगैरे राईस चिकन करी आहे चिकन करी चिकन दाखवा जरा आत मधलं ओके आणि हे चिकन चिली तनुश्री टेस्ट करून सांग कसं आहे आई एम गोइंग टू टेस्ट द चिकन हो हो तो चला तो मित्रांनो लेट्स मी एन्जॉय द मील तर आता आपण आलो आहोत आपल्या कॅम्पच्या आतमध्ये आपल्या टेंटच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता अनु ॲज युजल आपल्या मोबाईल वर बिझी आहे शी शुड बी सीइंग द स्टार्स बट वी विल लुक ॲट द स्टार्स अँड वी आर एन्जॉईंग ऑसम
आता आम्ही रात्रीची झोप कॅम्प मध्ये घेऊन उठलेलो आहोत आणि बाहेर तुम्ही बघू शकता भरपूर दुःख साधलेलं आहे. अराउंड 6:30 वाजलेत, 6:30 वाजून गेलेत ऍक्च्युली. तुम्ही बघू शकता एकदम ताट दुःख साचलेलं आहे. आपण गंगापूल डॅम येथे काल रात्री कॅम्प केलं आणि मस्त छान दुःख साचलेलं इकडे काही दिसत नाहीये. ऑलमोस्ट झिरो विजिबिलिटी आहे. अँड दिस इज रिअली व्हेरी गुड नाईस कॅम्पिंग इन द नेचर. प्रॉपर्टी बरीच मोठी आहे ही, तर मे बी लेटर वी विल हॅव अ वॉक अराउंड द प्रॉपर्टी. हे फार्म आहे पुढे आणि बहुतेक त्यांची वायनरी आहे आणि डॅम व्ह्यू तर खूपच अमेझिंग आहे. आता दुःखच असल्यामुळे तुम्हाला डॅम व्ह्यू एवढं दिसत नाही, पण हा समोर डॅमचंच पाणी आहे. You can see our camps and zero visibility at here. Bahu sakta. Tashi nisargaramya sakal ani surya ugavla hai samorun. झाडांमधून पर्वतांमधून आणि या धुक्यामधून तुम्हाला एकदम प्रकर्षाने सूर्याची ऊब मिळत आहे. आता खूपच सुंदर दृश्य आहे. अजूनही धुका आहे. समोर जे डॅमचं पाणी आहे तिथेही भरपूर धुका आहे अजून. आणि आमची अनुही उठलेली आहे. से हॅलो अनु, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, से गुड मॉर्निंग. Okay. So how are you feeling, Vida? Good. But just still freezing. Yeah. ते जमिनीवर असं सोनेरी आणि सफेद रंगाचं हे काय पडलेलं आहे काय कळत नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डेफिनेटली मला कमेंट करून कळवा हे काय आहे ते. आणि असं भरपूर पडलेलं आहे इकडे स्नोफ्लेक्स. आणि इथे तर अक्षरशः हे इथे पडलेलं आहे सर्व. कुठल्या प्रकारचे दाणे वाटतात का माहिती नाही, पण जर तुम्हाला माहिती असेल हे काय आहे तर कमेंट करून डेफिनेटली कळवा. तर आता आपण जरा कॅम्पच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करू. ही बरीच मोठी प्रॉपर्टी आहे आणि हा असा ही अशी एक पायवाट बनवली आहे. आणि इथे कॉटेजेसही अवेलेबल आहेत, ती येताना मी तुम्हाला दाखवीन कॉटेजेस. आणि मस्त क्लायमेट आहे, अगदी नेचरच्या एकदम जवळ आल्यासारखं फिलिंग आहे. मँगो ट्रीज आहेत, काही प्लांट्स आहेत. फील्स नाईस. आणि बजेट ट्रिप आहे, 1000 rupees पर पर्सन फॉर वन नाईट स्टे विथ कॅम्प वॉशरूम. ब्रेकफास्ट इज नॉट इन्क्लुडेड, ब्रेकफास्ट नाही इन्क्लुडेड आहे. आणि फूड यू हॅव टू ऑर्डर आणि ते आला कार्ट आहे आणि त्याचा मेन्यू कार्ड ते प्रोव्हाइड करतात. अँड इट इज ओके, इट्स ऑन द म्हणजे थोडी प्राइसिंग थोडीशी जास्त आहे बट इट्स ऑन द ओके साइड. हे इथे समोर मला वाटतं काहीतरी एक मोठं इन्स्टॉलेशन आहे कसलं तरी. लेट्स गो अँड चेक आउट. असं इथे मोठ अकॉमोडेशन आहे आणि बहुतेक त्याच्या मागे टेम्पल आहे बहुतेक.
ऑलरेडी खूप लोक आलेले आहेत तिथे, टुरिस्ट बसेस दिसत आहेत तुम्हाला. पण आता इथे आलेलो आहोत आणि हे त्यांचं विनियर्ड आहे, ग्रेप विनियर्ड. तुम्ही इन्स्टॉलेशन इथे बघू शकता. हे लांब पर्यंत त्यांचं विनियर्ड आहे आणि हे माझ्या मागे असं एक अकॉमोडेशन लॉन आणि मस्तच आहे. असे इथे स्मॉल कॉटेजेस आहेत, स्मॉल साईज कॉटेजेस पण अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर हा सुंदर नजारा गंगापूर डॅमच्या काठीचा तुम्ही बघू शकता. मस्त पाण्याचा इथे नजारा आहे आणि हा लखलखता सूर्य सकाळचा जो उब देतो या थंडीमध्ये. तर आमचा नाश्ता झालेला आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये अनुने मॅगी मागवलेली आहे आणि आम्ही मिसळ पाव मागवलेला आणि भुर्जी आणि चपाती आणि मस्त होता ब्रेकफास्ट. तसा यांचा मेन्यू आणि प्रिपरेशन खूप चांगला आहे पण थोडस उशीर करतात प्यायला. आणि चहा तर अगदी एकदम मस्तच होता चहा. तर मित्रांनो, हा होता रिव्हर क्रेस्ट स्टे नाशिक येथे आमचा कॅम्पिंग एक्सपिरियन्स. तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर डेफिनेटली त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर डेफिनेटली मला कमेंट करून कळवा. मी तुमचा बॅकपॅकर भाऊ तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.